subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी पनवेल शहरात 3 जुलैपासून 10 दिवसाचा लॉकडाऊन हा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्णतः बंद हे ठेवण्यात आले आहे. तसेच या दरम्यान रुग्ण देखील कमी झाले आहेत व नागरिकांनी सहकार्य केल्यास अजून कमी होतील असे मत पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केले आहे. पनवेल शहर हे सिडकोची डेव्हलपमेंट असल्यामुळे 80 ते 90% क्षेत्रामध्ये राहणारे लोक जे आहे हे एकतर अधिकारी कर्मचारी अशा प्रकारचा वर्किंग क्लास आहे आणि तळोजा MIDC किंवा मुंबई महानगर क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व लोक या पनवेल शहरामध्ये राहतात. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आज रोजी मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन लागू केलेला आहे. शासनाने वाढवलेल्या लॉकडाऊनमध्ये याप्रमाणे महानगरपालिकेला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले असल्यामुळे दिनांक 3 जुलैपासून हे स्ट्रिक्ट केलेलं आहे आणि यामध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सर्व व्यवहार आणि व्यवसाय बंद करण्यात आलेले आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये सुद्धा औषधाची दुकानं आणि वैद्यकीय व्यवसाय यांच्या व्यतिरिक्त किराणा दुकान किंवा इतर ज्या सुविधा ज्या आहेत त्या काउंटर सेल बंद केलेल्या आहे. घरपोच फक्त डिलिव्हरी देता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. गेल्या 3-4 दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसते. या 10 दिवसांमध्ये चांगला प्रतिसाद जर मिळाला तर त्यामुळे शहरामध्ये साथरोग नियंत्रणासाठी मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.